झी 24 तास एक पाऊल पुढे. हिट अँड रन प्रकरणी सलमान खानची याचिका फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरोधात सलमाननं सेशन कोर्टात याचिका केली होती, मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळली. त्यामुळे सलमानवर आता सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली खटला चालणार आहे. आता सलमान खान दोषी ठरला तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 28 सप्टेंबर 2002 सलमानच्या कारनं धडक दिल्यानं एकाचा मृत्यू आणि 5 कामगार जखमी झाले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंग यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. सलमान खानच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या अंतर्गत खटला चालवावा असे आदेश माननीय सेशन्स कोर्टाने दिलेले आहेत. याचिकाकर्त्यांचे वकील आभा सिंग आपल्यासोबत आहेत. मॅडम, आज कोर्टात काय झालं नेमकं? देखिए, सलमान खान का जैसे कि मालूम है सबको कि मेट्रोपॉलिटन कोर्ट ने उनके ऊपर गैर इरादतन हत्या का मामला चलाने के लिए ऑर्डर दिया था, तो उस ऑर्डर के खिलाफ सलमान खान सेशंस कोर्ट में आए थे कि उनके ऊपर लापरवाही से चलाने का मुकदमा चलना चाहिए जो मेट्रोपॉलिटन कोर्ट में चल रहा था, जिसके तहत सिर्फ 2 साल की सज़ा थी. लेकिन आज उनकी दलीलों को सुनने के बाद जज ने ऑर्डर किया कि जो उनके बॉडीगार्ड थे रवींद्र पाटिल, प्रोसिक्यूशन विटनेस 1 जो थे, उनका जो स्टेटमेंट था कि सलमान खान शराब पिए हुए थे, और साथ ही में प्रोसिक्यूशन विटनेस 14 जिनका स्टेटमेंट था कि जिनकी रिपोर्ट थी केमिकल रिपोर्ट की सलमान खान के खून में अल्कोहल की मात्रा अधिक थी, उन सबको देख नजर में रखते हुए जज साहब ने सलमान खान के जो वकीलों की एप्लीकेशन थी कि उनके वो जो है ये 304A जो कल्पेबल होमिसाइड गैर इरादतन हत्या का जो मामला है वो ही चलाया जाएगा, और सलमान खान की एप्लीकेशन को खारिज कर दिया. खटला एवढा लांब झाला, सलमान खान वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या अंतर्गत हा संपूर्ण केस चालावी, एवढा जो काळ गेला याला जबाबदार तुम्ही कोण मानता? देखिए, सलमान खान को जो इतना समय दिया गया, वो अपनी पिक्चरें बनाते रहे, वो अपने पैसे कमाते रहे इसके लिए, और हम कहते हैं कि कोर्ट कम है, जज कम है, न्याय व्यवस्था में आज जज भी जो है हेल्पलेस हो जाते हैं, क्योंकि उनके पास जब तक सबूत नहीं आएंगे, जब तक ट्रायल नहीं होगा, तब तक जजमेंट नहीं दे सकते. तो इसमें मैं मानती हूँ कि पुलिस का हाथ था. सलमान खान सेलिब्रिटी असल्याचा पूर्णपणे फायदा घेत होता, पण अखेर कोर्टाने सलमान खानला त्याची जागा दाखवलेली आहे. कारण का कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सलमान खानने दारू पिऊन गाडी चालवली होती आणि लोकांचा त्याने बळी घेतलेला आहे, त्यामुळे आता सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली सलमान खानवरती खटला सुरू होईल. वडजाने अमरिंदरसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.